रिक्षा भाडेवाढ संदर्भात एक दरपत्रक बदलापूर आणि अंबरनाथ शहरामध्ये फिरत आहे. या संदर्भात याची शहानिशा करण्यासाठी आम्ही बदलापूर पूर्व येथे रिक्षा मालक चालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे आलोत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि हा जो फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे याच्या मागचं सत्य काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, एक फोटो समाज माध्यमांवर व्हॉट्सअपवर व्हायरल होते, त्याच्यामध्ये रिक्षाचे नवीन दर सगळीकडे सांगितले जात आहेत, तर ती खरंच खरं आहे का हे बदलापूरकरांना जाणून घ्यायचं आहे. आम्हाला अजून युनियनचा कुठलाही लेटर आलेला नाही आणि RTOचा कुठला लेटर आलेला नाही का हे भाडे कमी करा हे आमच्यापर्यंत अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. अजूनपर्यंत आलेलं नाही. जर RTOनी सांगितलं की हे दर तुम्हाला स्वीकारावेच लागतील आणि भाडेवाढ कमी करावं लागेल, तर ही भाडेवाढ कमी होईल का? भाडेवाढ कमी होईल, पण याच्यामध्ये आमची मागची जी बाजू आहे रिक्षा चालकाची, जे किती प्रत्येक गोष्ट वाढलेली आहे, त्या गोष्टीवर RTOनी लक्ष द्यावं. कारण का CNG पहिला 32 रुपये किलो होता, आता 61.50 रुपये झालेलं आहे. टायरची किंमत 500 रुपये टायरची किंमत होती, आता 1,250 रुपये टायरची किंमत झालेली आहे. इन्शुरन्स 3,000 रुपये इन्शुरन्स होता, तिथे 8,400 रुपये झालेलं आहे. बाटला टेस्टिंग त्यांची युनियन आहे, तिथे 700 रुपयाने बाटला टेस्टिंग होत होता, त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर गेल्यानंतर ते डायरेक्ट 1,800 रुपये बोलतात. पासिंगचा खर्च 500 रुपये होता, तिथे 2,000 रुपये झालेले आहेत. अशा प्रत्येक गोष्टीच्या, इतर गोष्टी कुठेही गेलं बाहेर मार्केटमध्ये तर प्रत्येक गोष्टीचे रेट वाढलेले आहेत. त्या रेट वाढल्यामुळे रिक्षावाल्यांनी काय करायचं, काय खायचं? कोरोना काळामध्ये रिक्षा चालकांसाठी कोणीही काही मदत केलेली नाही आहे, तरी रिक्षावाल्यांनी तसेच दिवस काढले हालाकीचे. त्यामुळे ते कोणी विचार नाही केला का रिक्षावाला काय खाईल माझा, त्या टायमाला रिक्षावाल्याचा कोणी विचार केलेला नाही. RTOनी जे नियमावली केलेली त्याला आम्ही काय बोलत नाही आहे त्या गोष्टीचा विचार. तरी गाडीची किंमत तो 1,30,000 होती, आज तिथं 2,32,000 रुपये घेतात. मग ते मेंटेनचे रेट, तो 500 रुपयाचा मेंटेन आज जर 2,500 रुपये जर झाला आहे, तर ते पैसे रिक्षावाला कुठून भरणार? हा रिक्षावाला दिवसभरात 500 रुपये पण नाही कमवू शकत. तसेच रिक्षावाल्याच्या शाळेच्या मुलांची फी पूर्ण थकबाकीमध्ये आज पण का, तर त्याचे 500 रुपये कमवतो, त्याच्यामध्ये त्याचं घरसुद्धा चालत नाही. गाडीचे हप्ते 5,000 रुपये, 5 ते 5,500 रुपये इन्शुरन्सच्या गोष्टी. काही बजाजवाले रोज रिक्षावाला टॉर्चर करतात. आज रिक्षावाल्याचे 10 ते 12 हप्ते थकलेले आहेत, पण आज चालू रेनीमध्ये रिक्षावाला जरी हप्ता भरतो त्याला रोज बजाजचे फायनान्सवाले रोज टॉर्चर करतात, तो हप्ता भरतो का नाही तर गाडी नेऊ, नाही तर तुझे 1,000 रुपये आम्हाला भर. अशा गोष्टी रोज फायनान्सवाल्यांच्या चालू असतात. आपल्या बदलावर म्हणजे मोनालिसा नाका इथं कंटिन्यू RTO फायनान्सवाले बसलेले असतात, आणि इथं नाही भेटलं तर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, हा एकच नाही, बजाजवाली ही रिकव्हरी सगळ्यांना दिलेली आहे. त्याच्यामुळे हे रिकव्हरीवाले कुठेही रिक्षा अडवतात ना, गोडाऊनला जमा करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी रिक्षावाल्याच्या असल्यामुळे. आणखी एक मुद्दा आहे की 2012 रोजी RTO स्वतः आलं होतं इथे, तेव्हा त्यांनी 10 रुपये दरवाढ केली होती, त्यांनी मीटर टाकून नेलं होतं इथे 10 रुपये, तेव्हा बाटलाचा किंमत होती 32 रुपये, आज 64 रुपये झालेली आहे. तरी RTOचा नियम सेमच राहिला आहे, कसं काय हा नियम आहे? म्हणजे RTOला काय समजत नाही का? बाटला टेस्टिंगचा आणि सगळ्यांची किमती वाढलेल्या आहेत, आज 64 रुपये झालेले आहे गॅस. म्हणजे 64 रुपये झालं तेव्हा कुठला सोशल मीडिया काय विचारायला जात नाही का आज तुमची भाववाढ का झालेली आहे? आज तुम्ही भाववाढ कशासाठी करतायत? म्हणजे तुम्ही तुमचा गव्हर्नमेंट चालवण्यासाठी तुम्ही भाववाढ करताय. आज मग आमच्या रिक्षा चालकांचा पोट आहे की नाही? मग त्यांचे घरदार चालवण्यासाठी आम्ही भाडेवाढ करणार हे योग्य आहे की नाही? ही जी भाडेवाढ वाढली कोरोनाच्या याच्यानंतर, थोडंफार तरी काय दिलासा बदलापूरकरांना मिळेल का? बदलापूरकरांना दिलासा मिळेल, पण बाकी गोष्टींचे रेट वाढले तिथं कुठलाच बदलापूरकर आणि कोणच नागरिक तिथं बोलत नाही. पेट्रोल पंपाव आज 109 ते 10 रुपये पेट्रोल झाला, डिझेल रेट झाले, तिथं कोणी जात नाही. CNG पंपाव पण जाऊन बघा, कुठलाही कार्यकर्ता कोणी अधिकारी त्यांनी जाऊन बोलावं का 35 ते 61 रुपयाचे 50 रुपये CNG करून बघा. तर आम्ही त्या गोष्टीला आम्ही कुठंच नाही बोलत नाही या गोष्टीला का, त्याही करावं या गोष्टी, सगळ्या गोष्टींचे रेट कमी करावं, त्यांना रिक्षा चालक पण या गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. नक्कीच. दादा, माझा शेवटचा प्रश्न असा राहील की जर यांनी RTOनी सक्ती केली की बाबा हे दर तुम्हाला स्वीकारावेच लागतील, तर तेव्हा रिक्षा चालकाची भूमिका काय असेल? RTOने सक्ती केली तर आम्ही इथे स्टँड बंद करू, कारण की आम्हाला सक्ती म्हणजे त्यात काहीतरी तोडजोड केल्याशिवाय आम्हाला RTO जमणार नाही. कारण 2012 रोजी RTO आला होता तेव्हा त्यांनी 10 रुपये केलेलं आहे, त्यांनी स्टँड मीटर टाकून त्यांनी नेलेलं आहे यादवनगरला, तेव्हाचा 10 रुपये तो करतोय. तर आज 2022 झालेलं आहे, चालू होईल 22, मग आज 62 रुपये आमचा बाटला झालेला आहे. मग त्यावर पण RTOने काहीतरी बघायला पाहिजे ना, आमचा इन्शुरन्स, आमचा मेंटेनन्स, आमचा पासिंग, गाडीचे हप्ते, आमच्या घराचे थकलेले जे आहेत ते सगळं आहे ना आमच्यावर. आमच्यावर पण प्रेशर आहे. म्हणजे तुम्ही जर 62 रुपये करतायत का, तुमचं महाराष्ट्र चालवण्यात तुम्ही जर 62 करतायत, भारत चालवण्यात तुम्ही 62 रुपये करतायत, तर आमचा घरदार चालवण्यात आम्ही 20 रुपये केलं तर काय एवढी चुकी आहे? आज परमिट म्हणजे लॉकडाऊन लागायच्या आधी तेलाची किंमत 110 रुपये होता, आज 187-180 रुपयावर नेलेलं आहे, त्यावर कोण काय बोलणार नाही. पण जर रिक्षा चालक जर करतोय
तर तुम्ही त्याला म्हणता रिक्षा चालक मजुरी आहे, रिक्षा चालक करतो, पण रिक्षा चालक आज पण सोशल डिस्टन्स करतोय, दोनच सीट नेतोय आणि 40 रुपये करतोय. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी पण 4 सीट करून न्यायचं होतं, 10-10 रुपये घेतो 40 रुपये करतोय, आणि आज पण तो 2 सीट नेऊन 40 रुपयेच करतोय. असं गोष्ट आहेत ना या, त्याच्यावर पण तुम्ही बघितलं पाहिजे आरटीओ वाल्यांनी. बोल बाकीच्या गोष्टी काय. तर माझं आरटीओ वाला एकच सांगणं आहे का, तुम्ही या, तुम्ही बघा इकडे काय चाललंय, परिस्थितीने काय आहे, रिक्षावाले किती शिटणे. आम्ही बोलत नाही का तुम्ही हे करा, तुम्ही जे वाढीव घेता त्यांच्यावर कारवाई करा ना. आमच्या बदलावर मध्ये असं आरटीओ पण कारवाई करा. इथे कोण यांची आता पण तिथे बघा, त्या चौकात तिथे कोण नसेल का. माझं त्यांच्यावर पण काहीतरी रिक्षावाल्यांवर निर्धार घाला का, तुम्ही असे असे करता, काय चुकी करता. कोण चुकी न करताना पण सगळे असे पब्लिक सांगते काय असं असं व्हायरल होतंय, ते व्हायरल होतं. मागे पोलीस स्टेशनचा मेसेज आला होता व्हायरल होतं, त्यामध्ये एक नंबर चुकीचा होता. मग प्रत्येक तुम्ही पण जर ते हे घेऊन आला का आरटीओचं पत्रक, ह्या पत्रकाची पहिले शहानिशा करा का, हे आरटीओचंच पत्रक आहे का. मग तुम्ही बोलता का हे आरटीओचं पत्रक नाही, आरटीओचं पत्रक आहे तर आमच्या युनियनकडून आम्हाला कळायला पाहिजे होतं का आरटीओचं पत्रक आलं आहे. आता सलूनवाल्यांचे पैसे किती आहे, 1 रुपयाची ब्लेड आणि 2 रुपयाची क्रीम. दाढी केस कापायचे किती पैसे घेतात, 150 रुपये. ते सलूनवाल्यांकडे कोण आवाज उठवतो का, कोण तू कापायला जातात ना सगळे, रोज दाढी करायला लागते, रोज 80 रुपये भरतात, कोण देतो का, कोण नाही आवाज बोलत. काय गरज नाही त्याची, फक्त रिक्षावाला हा सामान्य माणूस आहे, त्याच्याशी काय नाही का. तर रिक्षावाल्याला आपण जर भांडलो तो काय बोलणार, त्याला आहे की 500 रुपयाचे अख्ख्या दिवसात 500 कमवतो, तो कुठे भांडायला जाईल यांच्याशी. तो जर भांडला, तो जर भांडायला गेला तर मग परत त्याला पुढचा कसा काय भरेल तो. तर त्याला माहिती आहे जर पुढे पोलीस चौकी जाईल, पुढे जाईल, जर आपलं जर 500 रुपये जर कमवतो त्यामध्ये अख्खे कुटुंब सांभाळायला लागतो, आपलं पोरांची शाळेची फी सगळे सगळे, त्यामध्ये तो कसं भरेल 500 रुपयामध्ये. मग तो या वादामध्ये तो पडत नाही. वाचल कोण बोलतोय ते ऐकून घ्यायचं. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाडेवाढ भाडेवाढ सगळे बोलतात की रिक्षा भाडेवर, रिक्षाचं मेंटेनन्स किती झालंय. रिक्षाची किंमत मागे आता 2-3 वर्षापूर्वीच रिक्षाची किंमत होती 1,30,000 रुपये काहीतरी अशी होती. आता आता रिक्षाची किंमत झाली 2,34,000 रुपये. मग या आरटीओने कुठेतरी हे केलं पाहिजे ना का बाबा, एवढी भाडे एवढे कसे काय रिक्षाचे दर वाढलेत. मग याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. कंपनीवाले पैसे देत असतील ना सरकारला का फुकट, सरकारला पैसे. आता परमिट सरकारने एवढे सोडले, आमी वारंवार निवेदन दिले का बाबा तुम्ही परमिट बंद करा, परमिट बंद करा. का नाही करत, सरकारला त्याचा नफा मिळतो परमिटचा, 15,000 रुपये काय DD भरतात, जेणेकरून ते सरकारला नफा मिळतो. मग तुमचं सरकार वरती होते ना, रिक्षावाला इकडे गारा रिक्षा मारू दे, तुमच्या बँकेने नेऊ दे. रिक्षावाल्याला धंदा तर व्हायला पाहिजे ना. आता फायनान्सवाले प्रत्येक येतात, रोज गाड्या पकडतात, रिक्षावाले फोन करतात, या आम्ही अंक चालू हप्ते भरा, फक्त जे बाकी आहेत ते थोडे थोडे करून मेंटेन करा. चालू हप्ता भरला तरी पण त्याला महिन्यातून 4 टाईम गाडी 3 टाईम गाडी पकडतात. त्याला ते फायनान्सवाल्यांचे जे रिकव्हरीवाले आहेत त्याला हे करतात, आम्हाला 1,000 रुपये ते गाडी सोडून देतो, नाही तुझी गाडी जमा करतो. तो बिचारा बोलतो चला 1,000 रुपये देऊ, गाडी जर वाचेल आपली, परत त्या 4 दिवसामध्ये परत हप्ता भरायला पैसेच नाही जमून देत हे रिकव्हरीवाले, कुठून तो हप्ता भरेल. प्रत्येक ठिकाणाचं हेच होत चाललं, हेच होत चाललं. काय रिक्षावाल्यांनी करायचं कुठे, जाईल कुठे रिक्षावाला, कारण त्याला कोण हेच नाही उरलेला का. कोणाकडे गेला तरी चुकी कोणची असते, रिक्षावाली तो किती पण सभ्य असू दे. आता आमचे ते मोबाईल पैसे, आता एका लेडीचे 48,000 रुपये कॅश, 8 तोळे सोनं रिक्षावाला पेट्रोल पंपावरून घेऊन इथे आला ती लेडीज आमच्याकडे, फोटो आहेत आमच्याकडे. 8 रिक्षावाला घेऊन आला इथं का, त्याचे हप्ते थकलेले होते 5, त्याला घेतानाच ते आलं, इमानदारीत घेऊन आला इथे दिले. आम्ही पोलिसांच्या पोलिसांकडे गेलो, ट्रॅफिकवाले होते आपले, त्यांच्या हातून त्यांच्या 48,000 कॅश, 8 तोळे सोनं तिला दिले महिलेला. मोबाईल तर रोज राहतात ना, मोबाईल रोज देतो आम्ही का, रिक्षावाला इमानदार आहे म्हणून आणून देतो. मग सरकारने कुठेतरी रिक्षावाल्याचं हे केलं पाहिजे, मानलं पाहिजे का रिक्षावाला काय करतो काय नाही. जर त्याचे हप्ते थकले तर विकू शकत नव्हता, देऊन देऊ ठेवलं असतं, पण नाही त्याने इमानदारी आणलं, त्यांचा विचार करा ना कधीतरी. आता कुठला नेता, आता बदलापूरमध्ये आमच्या एवढ्या नेते आहेत, कुठल्या नेत्याने आजपर्यंत कुठल्या पंपावर मोर्चा काढलाय का, तुमचं पेट्रोल एवढं महाग झालं कसं का, CNG एवढी महाग कशी आली का, नाही काढलं. ऐकून नाही घेणार कोण, ऐकून घेणार रिक्षावाल्याकडे काढतील, रिक्षावाला ऐकून घेतो का. आता आम्ही पण, आता तुम्ही जर रिक्षावाल्याकडे करता आम्ही पण रिक्षावाल्यांची ठाम संघटना तयार करू एक का, जर तुम्ही येताना तर आम्हाला पण बोलता येतो तुमच्यापर्यंत का, काय करायचं ते. आमची पण आता संघटना आमची पण ठाम राहील कुठल्या पण काय. तर आधी आम्ही पण विचार करत होतो चल जाऊ दे काय हे करायचं चल नको, पण आता आमची संघटना ठाम असेल, तुम्ही या आम्ही पण तुम्हाला भिडायला तयार आहे. आणि ही जर आरटीओनी भाडेवाढ केली आणि सांगितलं की बाबा हे तुम्हाला सक्तीने केलं तर मग तुमची भूमिका असेल की ते बंद करू. आम्ही पण करू ना, जर आरटीओचं आहे तर आम्ही पण त्याच्यावर काहीतरी हे करू. आरटीओ जर नियम जर पाळते मग आमचे हे करा, आमचे जे तुम्ही 1 टाइम टॅक्स घेता कोणाला जमा होतो आरटीओला जमा होतो, ते पैसे कमी करा. आमचे CNG च्या बाटल्याचे पैसे आरटीओला जमा होतात, ते पैसे आम्हाला कमी करा. पासिंगचे पैसे आम्हाला कमी करा.
सगळे आम्हाला तुम्ही आरटीओकडून सवलती द्या, आम्ही कमी करू, नाहीतर तसं पण रिक्षावाला पहिले चार सीट न्यायचा. आता कल्याण आरटीओच्या ठिकाणी चार सीट कंटिन्यू रिक्षा चालत होत्या आधी लॉकडाऊनच्या आधी, आरटीओ समोरून जात होत्या तशाच रिक्षा आमची तर चालत होत्या चार सीटला, तसे त्याच रिक्षा आमच्या इथून चालू होत्या. पण आता त्या चार सीटचे त्यावेळेस पैसे 40 रुपये होते, आता दोन सीट भरून 20 रुपये घेतात. ते काय चुकी केली? आता दोन सीटवर एकाचे 20, दोघांचे 40 रुपये सेम. आज पण आमचं ते आता आमच्या इथे स्टँड समोर उभे राहा, रिक्षावाला दोन सीट घेऊन जाईल, तुम्ही लाईव्ह व्हिडिओ घ्या, लाईव्ह तिथे समोर उभे राहा आमच्या समोर, आम्ही पण तिथे राहत नाही, लाईव्ह घ्या. जर रिक्षावाली जर तीन सीट भरलेलं तुम्हाला दिसले तर तुम्ही आम्हाला सांगा का रिक्षावाला तीन सीट भरतो, लाईव्ह मध्ये घ्या. आणि नागरिकांकडनं असं सांगितलं जातं की कोरोना काळात सगळ्यांचं नुकसान झालं, रिक्षावाल्यांचं झालं, तसं सर्वसामान्यांचं पण झालंय, पण रिक्षावाले तरी दरवाढ करत आहेत की जरी डबल सीट केली 20 रुपये घेतात, पण त्याचा फटका कुठेतरी सर्वसामान्य बदलापूरकरांना बसतोय. म्हणजे याचा फटका कुठेतरी सर्वसामान्य, म्हणजे 20 जी पहिले तुम्ही 10-10 रुपये घ्यायचे सीट, की 4 सीट बसवायचे 40 रुपये घ्यायचे, पण आता जे 20-20 रुपये घेतात त्याचा फटका सर्वसामान्य बदलापूरकरांना. बरोबर, बदलापूरकरांचं ते म्हणणं बरोबर का फटका बसतो खिशाल, पण बदला त्या रिक्षावाल्याला इथून 4 किलोमीटर जायला लागतो सीट घेऊन. इथून जर पोद्दारला जर बसले तर इथून पोद्दार आपली इथून 3.5-4 किलोमीटर आहे, 4.25 किलोमीटर पर्यंत जर दोन सीट त्यांनी जर 20 रुपयात जर नेले त्याला कसं परवडेल? जर 3.5 जर 2-2.5 किलोमीटर गेला दोन सीट 20 रुपयात नेलं तर रिक्षावाल्याला परवडेल का? हे पण बदलापूरकरांनी विचार केला पाहिजे ना, का रिक्षावाल्याला परवडेल का तिथे जायला 20 रुपयामध्ये? मग तो दोन सीट घेऊन 40 रुपये घेतो. आता आम्ही पण बघतो ना का दोन सीट घेऊन जातो 40, तर आम्ही पण रिक्षा ड्रायव्हर आहे, आम्ही पण रिक्षा चालवतो. परवडेल जर 3.5 किलोमीटर जायला तर कसं परवडेल त्याला 20 रुपयात? एक रिक्षावाल्यांनी त्यांची एक वेगळी बाजू त्यांची मांडली आहे, पण मोबाईलचे 20% भाडेवाढ झालेली आहे. आज मोबाईलचे 20% भाडेवाढ झालेले आहेत, त्याच्यावर कुठला नागरिक किंवा कोण काय बोलणार नाही. त्यांना माहिती आहे का मोबाईल हे जीवनाचा परिभाग आहे, व्हॉट्सअप फेसबुक हे सगळं चालू असतं, त्याच्यामुळे ते पैसे वाढवणारच ते देतील. पण आज जर आमचा रिक्षावाला जर मागितलं 20 रुपये तर त्याला देताना 100 लोक विचार करतात का याला का 20 रुपये द्यायचे. अरे पण त्याच्यामागे त्याची पण भरपूर कारणं आहेत, त्याला पण परवडलं पाहिजे, त्याचे पण त्याचं सगळं जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याला पण त्याचं घरदार आहे, त्याचा प्रपंच आहे, त्याच्या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि माझं एक सांगणं आहे का आमच्या आमच्या जे रिक्षावाले इथून जे भरतात त्यांचं लाईव्ह जरा पब्लिकला पण दिसू दे का दोन सीट नेतात, लोक रांगेत उभे राहून बसतात, दोन सीट घेऊ ते आमची एक मागणी आहे का लाईव्ह मध्ये घ्यावं. रिक्षावाल्यांनी एक त्यांची बाजू मांडली. आपण खरं तर एक माहिती घ्यायला आलो होतो की जे परिपत्रक फिरत आहे त्यामागे सत्य काय, पण इथे एक वेगळी अशी बाजू या रिक्षावाल्यांनी त्यांची मांडलेली आहे की एक दादा ते आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. सध्या रिक्षा भाडेवाढ झाले, त्यामुळे सगळे नागरिक म्हणतात की रिक्षाचे भाडे वाढलेत, रिक्षाचे भाडे वाढलेत. पण कसं असतं, CNGचे भाव वाढलेत, पेट्रोलचे भाव वाढलेत, मोबाईलचे भाव वाढलेत, सगळ्या पद्धतीचे भाव वाढले. तेल म्हटलं तर तेल 130 रुपये होतं, आता 200 रुपये किलो झालेलं आहे. CNG आता रिक्षावाला बघा तुम्ही, इथून ज्यावेळेस तो नेतो आहे दोन सीटाने यादवनगर आपटेवाडी तिथं नेतो, तिथून तो MT पळत इकडे येतो, मग तुम्ही हा पण विचार केला पाहिजे, मग त्याला परवडलंही पाहिजे, त्याचा उदरनिर्वाह कसा होईल. मग त्यासाठी 20 रुपये ठीकच आहे ना. आणि आजच्या संसर्गजन्य रोग हा कोरोना महामारीमध्ये चार सीट नेत होते तर दोनच नेत आहेत, मग त्यात काय वावगं आहे? मला तर वाटतं जे अध्यक्षांनी केलं आहे ते योग्यच आहे. एक वेगळी अशी बाजू आपण रिक्षावाल्यांची ऐकली की ते म्हणत आहेत की ही जी दरवाढ आहे त्याचा कुठेतरी फटका त्यांनाही बसतोय. ते जिथे 4 सीट न्यायचे तिथे 2 सीट नेत आहेत. आपण पाहू शकतो पाठीमागे प्रत्येक रिक्षामध्ये ते दोनच प्रवाशांना बसायची मुभा देत आहेत. खरं तर प्रश्न आताही तोच आहे की हा जो समाज माध्यमांवरती फोटो व्हायरल झाला आहे त्याच्यामागे सत्य काय, ते जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो होतो. रिक्षावाल्यांनी त्यांची एक वेगळी अशी बाजू मांडली की या कोरोना काळात त्यांचं नुकसान झालं ते म्हणत आहेत. बघूयात RTO काय म्हणतं आणि ही जी भाडेवाढ आहे ती खरंच अंमलात येते का, त्याची अंमलबजावणी होते का, हे तमाम बदलापूरकर पाहतील, त्याची वाट बदलापूरकर नक्कीच पाहत आहेत. कॅमेरा पर्सन तेजस सोबत मी अमित, बदलापूर व्हॉइस बदलापूर.